सुंदर अस शिस्तबद्ध मैदान या संपन्न माननीय श्री रामकृष्ण श्रीमंत वेताळ साहेब दिवसानिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील फाइनल चा निकाल घोषित केला जातोय। तत्पूर्वी या ठिकाणी या मैदानासाठी उपस्थित झालेल्या महाराष्ट्रातून सर्व खाण्याकोपऱ्यातून आलेल्या बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद। आपण मैदानात उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढली त्याबद्दल। सुंदर अशा मैदानाचा फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय। आजच्या या मैदानातील सात नंबरचा मान पटकावला, सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले। तास क्रमांक एक वर धावलेली गाडी कलमादेवी प्रसन्न तांदळगाव अळसर या गाडीचा सातवा क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पाहिली, संदीप शिंदे तांदळगावकरांचा काजू आणि त्यांच्यासोबत धावला हसनकरांचा सर्जा। सुंदर अशी गाडी आणली विकास ड्रायव्हरने, या आजच्या या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले। सुंदर अशा शिस्तबद्ध मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला, सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले। तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न एसके पाटील वागेरी या गाडीचा सहावा क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पाहिली, सुंदर असा गावचा साज पळाला वशा आणि लक्ष्याची गाडी सुंदर अशी आणली विकास ड्रायव्हर वागेरीकरांनी, त्याच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले। सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं, कुणाचा या ठिकाणी निकालाला अजिबात गोंधळ नाही। असं शिस्तीचं मैदान पार पडलं, त्यातला पाच नंबरचा मान पटकावला। तास क्रमांक सात वर धावलेली गाडी बापू शेठ पिसाळ चोराडे 1555 या गाडीचा पाचवा क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पाहिली, विशाल जमाले मुंडेकरांचा बलमा आणि त्यांच्यासोबत बापूसाहेब पिसाळे चोराडे यांची नवीन खरेदी राव। सुंदर अशी गाडी आणली गोट्या ड्रायव्हरने, त्या आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले। सुंदर अशा मैदानातील चार नंबरचा मान पटकावला, चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले। तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न डीके डाबा आणि खाशाबादाजी शिंदे सैदापूर या गाडीचा चौथा क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पाहिली, दानाजी तात्या शिंदे सैदापूर कराडकरांचा संभा आणि त्यांच्यासोबत डीके धावा इस्लामपूरकरांचा पक्षा। सुंदर अशी गाडी आणली दोंडी ड्रायव्हरने, ते आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले। सुरलीकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला, तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले। तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ व्यापू या गाडीचा तिसरा क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पाहिली, नितीन शेड व्याप संतोष शेठ पवार व्यापू यांचा साग आणि त्यांच्यासोबत हिम्मतराव देशमुख सवलीकरांचा मिट्टू। सुंदर अशी गाडी पाहिली, त्या आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले। दोन गाड्या या ठिकाणी सुंदर अशी लढत पाहायला मिळाली, त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला, दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले। तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी सदाभाव कदम मास्टर रेटे आणि बाबू शेठ माने घरणिकी या गाडीचा दुसरा क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पाहिली, सदाभाऊ कदम मास्टर रेटेकरांचा राजा उर्फ ठाकू आणि त्यांच्यासोबत धावला पुसेगावचा हिंद केसरी बाबू शेठ माणिके घरणिकी एमजे ज्वेलर्स म्हैसूरकरांचा राजा। सुंदर अशी गाडी आणली अच्छू ड्रायव्हरने, ते आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले। आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला, प्रथम क्रमांकाचे लखपती होण्याचा मान पटकावला। तास क्रमांक चार वर धावलेली गाडी यशवंत रामभाऊ जोशी बापूसाहेब बाळे आणि उमेश धारपळे फुरसुंगी या गाडीचा प्रथम क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पाहिली, यशवंत रामभाऊ जोशी निलेश पैलवान वाटेगाव यांचा पैलवा आणि त्यांच्यासोबत उमेश शेठ हरपळे फुरसुंगीकरांचा शंभू। सुंदर अशी गाडी आणली विशाल ड्रायव्हरने, त्या आजच्या या मैदानातील एक नंबरचे आणि एक लाख रुपयाचे मानकरी ठरले। विजेत्या बैलगाडी मालकांचा चालकांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद।